या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर बेगमपेठ सोलापूर। योग्य आणि पारदर्शक कारवाई करू, कोणावरही अन्याय करणार नाही त्याची तुम्ही खात्री बाळगा। SP साहेब या लोकांपासून आम्हाला वाचवा, कुंभारी येथील ग्रामस्थ संतापले म्हणे, SP साहेब आम्हाला आता तरी न्याय मिळवून द्या, ग्रामस्थांचा SP कार्यालयाला घेराव। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की 2 दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास काही कारणास्तव कुंभारी गावात दगडफेकीची घटना घडलेली होती। पारधी समाज बांधवांनी कुंभारी येथील गावगुंडाने आमच्यावर हल्ला केला, आमच्या गाड्यांची तोडफोड केली, आमच्या घरातील सामानांची तोडफोड केली, या गावगुंडापासून आम्हाला वाचवा अशी ताह फोडत SP कार्यालयात काल पारधी समाज बांधव हे दाखल झालेले होते। परंतु आज कुंभारी येथील गावकरी व ग्रामस्थ SP ऑफिस कार्यालयामध्ये SP साहेब आम्हाला न्याय मिळवून द्या, या लोकांपासून आम्हाला वाचवा, आमच्या कुटुंबावर दाखल केलेले गुन्हे हे पाठीमागे घ्या, या मागणीसाठी कुंभारी येथील ग्रामस्थ SP कार्यालयात दाखल झाले होते। दरम्यान यावेळी अधिक माहिती कुंभारी येथील ग्रामस्थांनी दिले। योग्य आणि पारदर्शक कारवाई करू, कोणावरही अन्याय करणार नाही त्याची तुम्ही खात्री बाळगा। फक्त आता तुम्ही म्हणताय 10-15 वर्षापासून तुमच्यावरती काही अन्याय होतोय, त्याच्या वेळेला जर तुम्ही आमच्याकडे कंप्लेन केली असती तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू शकलो असतो। आताही तुम्हाला सांगतो, तुमच्यावर किंवा कोणावर इथे उपस्थित किंवा कुठल्याही समाजाचे असो, त्यांच्यावरती जर काही तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला या कंप्लेंट करा, आम्ही त्याच्यावर कायदेशीर स्ट्रॉंग कारवाई करू, एकदम गंभीर गुन्हे दाखल करू। पण स्वतः तुम्ही कायदा हातामध्ये घेऊ नका, जेणेकरून तुमच्यावरती काही पोलीस स्टेशनमध्ये कारवाई होईल किंवा बाकी गुन्हे दाखल होतील असं कुठलंही काम तुम्ही स्वतः करू नका, हे मी तुम्हाला सर्वांना सांगतो आहे। आता माननीय आमदार महोदय साहेबांशी बोललेले आहे, आपल्या समाजातले जे प्रतिष्ठित लोक होते, आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह होते, ते पण साहेबांशी बोललेले आहे, साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे, आम्ही ऐकलेलं आहे। आम्ही जी काही कारवाई करू ती पारदर्शकपणे करू, कोणत्याही समाजावरती कुठलाही प्रकारचा अन्याय पोलिसांकडनं होणार नाही। फक्त पोलिसांना तुम्ही सहकार्य करा, वेळोवेळी तुमच्यावरती होणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्याची तुम्ही रिपोर्टिंग पोलिसांना करा, एवढी मी मला तुमची विनंती, माझी तुम्हाला विनंती आहे। त्यांना घेऊन कोण कार्य करत नाही ना, करणार पण विचार करून करणार लागेल साहेब, ते कशासाठी झाले नगर साहेब, त्यांनी गेल्यावरच झाले असेल ना, लेडीज त्यांनी पुढे केले, त्यांनी लेडीज आमच्याकडे नाही करत का सर, लेडीज मुश्किल आहे, लहान लेकरं सुद्धा गेलं तर आम्हाला तिथं हे अजिबात नाहीये,
मोठं सुद्धा घेऊन जात नाही ते साहेब, तुम्ही सांगताय मान्य आहे ते म्हणत नाही मी, म्हणजे आमच्या गावावर त्यांनी आता त्यांना हल्ला करत पुढे आम्हाला करत नाही कशावर, आमचं स्वतःच जागा असून आमच्यावर कब्जा करतात त्यांनी कशासाठी, विचारावं लागेल ना साहेब, विचारायला गेल्यावर त्यांनी पोळफाड केलं तर त्यांच्या त्यांनी मारून घेतलं तर आणि आमच्या लोकांवर समजा आमच्या लोकांना पोलीस स्टेशन मध्ये ठेवल्यावर आमच्या घरातल्या बाया काय करायचं, आमच्याकडे व्हिडिओ फुटेज येत नाही, आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे त्याचे आहे ना, नाही म्हणत नाही मी साहेब, ते केल्यावरच केलं असेल ना माणूस, अगोदर पुढचं माणूस केल्याशिवाय मागचं माणूस करत नसते, अगोदर तिकडला आल्यावर वार तेव्हाच माणूस केलं नसते, ते त्यांनी विचार करून करावं लागेल, दवाखान्याला गेलं तर पळंग होऊन आला हा पण होत नाही हा यानंतर चौकींदा एकदम पूल तेल पोलीस स्टेशन नवीन माठावर यांचा जागा आहे ते विकले तर एक साईडच खुल्ला आहे ते बांधून घ्यायचं झालं नाही हो हा आहे मग कंप्लेंट रजिस्टर असून सुद्धा ते स्वतः मारतात म्हणजे कशासाठी त्यांचं स्वतःच आहे का जागा कस्तुरा सिद्धाराम म्हणरा काय झालं घरी आमचं घरात झाड होत आंब्याच झाड राहताना आंबे लागले होते मग आमच्या घरात चार नातू एक सून आमचं पोरग कामाला गेलं होतं आमचं सून बी शेताला गेली होती आणि झाडाला धोंडे मारा लागले ए मारू नका रे बाबा तुला लागलं तर एक नाही ए रांड तुझा बापाच आहे का जिमणीवर आहे असं म्हणून मला बॅट उचलला बॅट उचलताना धोंडे मारायला आम्ही घरात धार लावून बसलो त्यांच्यासाठी घेती सारखं येते ती आणि त्या कडाला मसून वाट आहे की नाही आमचं तुमचं घर सोडा इथं आमचं मसूट इथं गाठतो आम्ही त्यापर्यंत आहे म्हणते ती कसं आम्ही 70 वर्ष वय आहे माझं आणि कडापासून बघते मी तिचं केवढा आहे तेवढंच आहे ते जाळायचं तिचं जागा हा त्यापर्यंत आहे म्हणते ती घरातलं काढा म्हणते ती असं बसते ती बाहेर कसं करायचं मी कसं मागणी काय नेमकं आमचा तिने आम्हाला काय म्हणायचं नाही तिने तिने कुठं कुठं घर बांधा लागले तर ते काढायला पाहिजे गावात ती सडकाच्या पलीकडे राहायचं तिने इकडे यायचं नाही आमच्याकडे येऊ ना आमचा हितावर जागा आहे म्हणा आमचा भा ही हिंचा नवरा आहे पोरगा आहे तिच्या हिंच्याकडच्या जागाला तिने जागा एवढं बांधली होती आता मोठा बांगला बांधली होती आमचं जागा हितवर आहे म्हणून ते पोराला मारले टाकी पडलं हिच्या नवऱ्याला मारलं मी नारळाचा शाळचा धंदा करते ब्रिज खाली कुंभारीच्या ब्रिज खाली मी धंदा टाकल्यावर ते पारदुरीचे लोक घरी येऊन म्हणतात आम्ही केलेला धंदा तुम्ही करायचा नाही तुमच्या बापाचा आहे का सगळं मड्डी वस्ती आमचं आहे म्हणून सांगते तिने आम्ही करून खायचं नाही त्यांनीच करून खाऊ दे का काय घटना घडली होती आमच्या लोक काय बेन दिवसात त्यांनी येऊन आमच्या जागेमध्ये आमचा जागा आहे म्हणून त्यांनी दंड दळपूर आमच्या माणसाला दोघाला मारले चपल्याने बाहेर घडी सगळे येऊन मारले त्यांनी मारून अजून त्यांनी एवढा सगळा खेळ केला त्यांनी अजून कोणतरी व्यक्ती काय मी माजी सभापती आमचे मंडळी सभापती ते आम्ही सर्व त्यांना सर्व फेसिलिटी दिल्या आमच्या ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे त्यासाठी सर्व केलंय तर काय तर यार किरकोळ ह्याच्यामुळे तर हे झालंय त्यांनी काय घरला झोपडपट्टी आणि हे दोन्ही समाज आहे तिथे येऊन जरा त्रास देतात किराणा दुकानला ह्याला मारतात कुठलं तर शेळी घेऊन जातात दवाखान्यात जाताना तिथनं काय तर विस्कावून घेतात वसिडीला त्यांना पण विचारत तुम्ही त्यांना पण माहिती वर्षापासून असं सुरू आहे हे काय 5-6 वर्षून चालू आहे या संदर्भात तुम्ही पोलिसांना दिलंय तर त्यांनी घेत नाहीत अक्षण घेत नाहीत काय त्यासाठी राहिलंय बघू बोलू करू जागेचं बाणा ते ग्रामपंचायतकडे जावा असं म्हणते तर आता बोललो साहेबांना तुमचं काय तक्रार असेल सर्व आम्हाला द्या आम्ही घेतो सॉल्व करू म्हणून सांगितलं मागणी काय नाही गाव शांत होतं आम्हाला मागणी काय नाही आम्ही पण गावातच त्यांनी पण गावातच राहते भावा सारखं राहायचं आमचा विचार ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.